विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडी आणि MIMचा काळीमोड झालाय. आता पुन्हा दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. यावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केलाय. वंचितच्या समितीकडून MIM सोबत चर्चा सुरू आहे. MIM कडून दरवाजे बंद आहेत, मात्र वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार असल्याचा खुलासा आंबेडकरांनी केलाय. ओला भागामध्ये असणारं धरणं बांधण्यात आलेली आहेत. अधिक पाणी या ओल्या भागामध्ये आहे. आम्ही महाराष्ट्रापुढे एक नक्षा ठेवला आहे की ओल्या भागातलं पाणी हे दुष्काळी भागाकडे कशा रीतीने घेऊन जाता येईल, पण हे घेऊन जाताना कुठल्याही नदी पात्र बदललेलं नाही. धरणांमध्ये अडवलेलं पाणी आणि धरणांमध्ये अधिक पाणी याचा चांगला वापर करता येऊ शकतो. इच्छाशक्ती पाहिजे असे फक्त आम्ही त्या ठिकाणी म्हणालो. सरकारची धरणं आहेत तशी खाजगी धरणं आहेत. टाटाची खाजगी धरणातलं पाणी हे वाया जातं आहे आणि हे वाया जाणारं पाणी वापरण्यात आलं तर सांगलीकडचा भाग, साताऱ्याकडचा भाग आणि सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळीपणा कमी करता येईल आणि त्याच्याचबरोबर लातूर, बीड, उस्मानाबाद हा मराठवाड्याकडचा उसनीच्या धरणातून पाणी घेऊन तिथलंही दुष्काळपणा कमी करता येईल हा आराखडा आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही असणारा मांडलेला आहे. त्याचप्रमाणे उकाईचं धरण जे आहे त्या उकाईच्या धरणातलं पाणी हे पुन्हा बॅकवॉटर टनलमार्फत आणता आलं तर जळगावतला अर्धा भाग, नाशिकमधला मनमाडचा भाग, नगर जिल्ह्यामधलं नेवास्याचा भाग, औरंगाबादमधलं वैजापूर आणि गोदावरीमध्ये पाणी घेऊन मराठवाड्याचा सुद्धा दुष्काळ कमी करता येऊ शकतो. एक योजना आम्ही लोकांसमोर मांडली आहे. इलेक्शनच्या तोंडावरती मांडलेली आहे. इलेक्शनमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही करतो आहोत. पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि सत्तेवरती आलो तर हे राबवल्या जाईल आणि याच्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध केला जाईल. अपेक्षा आम्ही ही करतो आहे की लोक पाण्याच्या प्रश्नावरती आमच्या बाजूने उभे राहतील आणि सत्ता आम्हाला देतील.